कपाशी चोर तंबाखू छाप टोप बसवलेले शक्ती कपूर म्हणून निलेश राणेंचा सेनेवर प्रहार. रत्नागिरीत लक्ष्मी चौकात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची झाली जाहीर सभा. स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार निलेश राणेंची धडाडली तोफ. शिवसेनेवर केली घणघाती टीका. लोकसभा निवडणुकीचे आतापासूनच पडघम वाजू लागले असून याच पार्श्वभूमीवर रत्नागिरीत धुळवड सुरू झाली आहे. मात्र या सभेमध्ये स्वाभिमानचे सरचिटणीस निलेश राणे यांनी शिवसेनेवर चांगलंच शरसंधान साधलंय. रत्नागिरी येथे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी खासदार निलेश राणे यांनी रत्नागिरीतील प्रसिद्ध लक्ष्मी चौकात जाहीर सभा घेत शिवसेनेवर तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत आणि महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्रविकास प्राधिकरणाचे अध्यक्ष उदय सामंत यांच्यावर शरसंधान साधलं आहे. हजारोंच्या संख्येने महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते शहरवासीय या सभेला आवर्जून उपस्थित राहिले होते. यावेळी उपस्थित मान्यवर आणि माजी खासदार निलेश राणे यांचं स्वागत केलं. त्यानंतर उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपले विचार व्यक्त केले. कटे आली लाख तरी स्वाभिमान आहे पाठीशी, संकटे आली लाख तरी स्वाभिमान आहे पाठीशी, संघर्षाचा भेदून किल्ला नळ जोडली मातीशी, प्रहार करून अन्यायावर शत्रूंचे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर युवकांची संख्या आहे. सुशिक्षित बेरोजगार केवढा मोठा प्रश्न आहे. कुठे जायचं? मुंबईमध्ये नोकरी नाही, स्थानिक नोकरी नाही. बघा तुम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एनरॉनला आम्ही बुडवतो म्हणून सांगितला, विरोध केला पहिला एनरॉनला, पण त्या एनरॉनमध्ये यांची ठेकेदारी चालू झाली, एनरॉनचा विरोध मावळला. जिंदालला विरोध केला, जिंदालमध्ये यांची ठेकेदारी चालू झाली, जिंदालचा विषय मावळला विरोधाचा. फिनोलेक्सला विरोध केला, त्या ठिकाणी तिथे ठेकेदारी चालू झाली, तिथला मावळला यांचा विरोध. नाणारचं तेच होणार होतं, जैतापूर प्रकल्पाचं तेच झालं. आम्ही बुडवू म्हणून सांगितलं, भिंत उभी राहिली, तिथले ते टर्बाईन उभे राहिले सगळे. मग फक्त घोषणा करायच्या, लोकांना भावनेच्या आहारी घालवायचं आणि फक्त आपली पोळी शेकून घ्यायची. आज पूर्ण जिल्हा आहे हा ठेकेदारांच्या हातामध्ये आहे. कसा जिल्ह्याचा विकास होईल? आम्ही राज्यकर्ते ठेकेदार झालो, साध्या ग्रामपंचायतीपासून सभापती, जिल्हा परिषद सदस्य असून दे मेजॉरिटी, मी सगळेच नाही म्हणत, बहुसंख्य लोक त्याच्यामध्ये ठेकेदार झाले. ठेकेदार माणूस कधी विकास करू शकतो? नाहीये. काय रत्नागिरी शहराची अवस्था आपण सर्वांना माहिती आहे. नगरपालिकेत जा, मतदारसंघात जा, तालुक्यात जा, सगळी अवस्था म्हणजे विचित्र झालेली होती. भयानक भयावह वातावरण होतं. सरळ माणूस राजकारणाचं नाव घेत नव्हता. सगळे अतिरेकी तयार झाले होते. आणि हे सगळं करत असताना नुकतंच आपण टीव्हीवर पाहिलं होतं, TV9 जो कार्यक्रम पाहिलात, आणि त्या ठिकाणी जे स्वाभिमानच्या कार्यकर्त्याला मारहाण झाली, अविचारी मारहाण झाली, आणि त्यानंतर या ठिकाणी या तालुक्यातील राजकारणाला सुरुवात झाली. ती त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे होतं की मी राष्ट्रवादी पक्षात होतो तेव्हाचं आमचं धोरण वेगळं होतं, त्या धोरणाने मी ते क्लिप दाखवले, बोलले असेल क्लिपवर. आजचा मी पक्ष बदलून शिवसेनेत आलो आहे, पण पक्ष बदलल्याची लाज वाटते सांगायला. आणि त्याच्यातून ही मारहाण झाली. शेवट राणेसाहेब आहेत, आदरणीय निलेश राणेसाहेब हे वाघाचा बछड्या आहे. त्यांना कळलं, आले आणि एकच दंकारकी फोडल्यावर सगळ्यांची अवस्था जी पाहिली, कोण कुठे बाहेर गेलाय, कोण पळालाय, कोण लपलं होतं, कोण मोठ्या साहेबांजवळ म्हणजे राणेसाहेबांकडे गेलं, त्यांना नतमस्तक झाले, ज्या ज्या चुका झाल्या त्या सगळं क्षमा करा, चुकून झालं वगैरे वगैरे सगळं घडलं आणि या राजकारणाला सुरुवात झाली. रत्नागिरी सिंधुदुर्गचे माजी खासदार निलेश राणे यांनी रत्नागिरी येथे झालेल्या जाहीर सभेत शिवसेनेवर प्रहार केला. याचं चित्रीकरण केलं आहे आमचे बेस्ट टीव्हीचे प्रतिनिधी प्रशांत हरसेकर यांनी. आपण पाहणार आहोत निलेश राणे यांचं भाषण. केसाचा टोप नसलेले उदय सामंत होते,
आता केस चिटकवलेले उदय सामंत सगळीकडे दिसतायत. फक्त इकडेच केस दिसतात, कुठे बाकी कुठे दिसतच नाही. सगळं चकचकीत आहे. तालुक्याला नाही अरे रत्नागिरी शहराला चकचक व्हायचं होतं. स्वतः कुठे चकचो तर झाले ना. आता वडील झाला, तीन लग्न झाली, बस कर. आता चौथी शोधतो काय. तिघांकडून मार खाल्ला बस नाही. आम्ही जिथे जिथे सभा घेतोय आमचा पाटला उदय सामंत आणि त्यांचे सगळे सहकारी करतायत. मिरकरवाडामध्ये तेच झालं, त्याच्या अगोदर वाटदमध्ये तेच झालं. वाटदमध्ये जे झालं त्याच्यानंतर अख्खा महाराष्ट्र ठाकरेंबद्दल बोलायला लागला. उघड जे कोण हिम्मत करत नव्हते बोलायचं, बंद खोलीमध्ये लोकांना माहित होत ठाकरे आतमधून कसे होते कसे आहेत, ते लोक उघड बोलायला लागले. निलेश राणे कुंडलीच उघडली सगळी. त्याच्यानंतर इकडे 10 तारखेला सभा घेतली, ती रद्द झाली मिरकरवाड्याची. दुसरी तारीख पुढची मिळाली कारण लोक जमत नव्हती. आता ह्या केसाचा टोप बसवलेला शक्ती कपूरचा कोण ऐकणार. महिलांना सावध राहा तुम्ही, आमदार पिसाळलाय. समोर आला तर पिवळी होईल. मागून कोणी बोलले रे. ते मिरकरवाड्यामध्ये गेला आणि सांगितलं की निलेश राणेला सांगा ग्रामपंचायतीची निवडणूक लढवायला. तू उद्धवला सांग, मी उभा राहतो समोर. उद्धव ज्या दिवशी ग्रामपंचायतीची निवडणूक लढवेल त्या दिवशी समोर निलेश राणे लढवेल. चॅलेंज आहे आपला. अरे झालं बापाचं खातोय. अजून एक निवडणूक ना लढवली आणि म्हणे पक्षप्रमुख. अरे निलेश राणे बाळासाहेब ठाकरेंवर बोलला, काय केलं तू. ते मध्ये ठाक कुठे ते मला महाडचे ते 2-3 टपोरे शिवसैनिक बोलले होते निलेश राणेला आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही. अरे निलेश राणे रत्नागिरी झाला महामार्गातून, मार्गातून परत मुंबईला जाणार आहे. जा कुठल्या औलादीचं असते दाखव, चल बघून घेऊया. धमकी देता आम्हाला, आम्ही काय वाईट बोललो होतो. वाटदची सभा कोणासाठी होती. या उदय सामंतनी वाटदच्या आणि तिकडच्या वरवड्याच्या त्या गावाची लोकांना त्या गावामध्ये लोकांना पाण्यातून वंचित ठेवलं, पाण्यामुळे वंचित ठेवलं. तू आमदार आहेस, लोकांना पाणी देऊ शकत नाही. लोक तुझ्याकडे पाणी मागत होते, तुझा पैसा मागत नव्हते, तुझा डांबर मागत नव्हते. लोकांना पाणी नाही देत तुम्ही. आणि जर त्या लोकांनी आमच्या पक्षात प्रवेश केला तर अजून पाणी देणार नाही, अजून संकट तुमच्यावर आणू, अशा धमक्या दिल्या गेल्या. आणि मग सोबत आणला तो कब्बशी चोर खासदार. त्या काळ्याला तर मी पाठवणार मुंबईमध्ये 2019 काही झालं तर. इकडे तुला परत धंद्याला आणतो वकवल्याला, बघ तू 2001. अरे खालच्या दर्जावर टीका कोणावर करतोय का, माजी मुख्यमंत्र्यावर. आम्ही आजपर्यंत कधी बाळासाहेबांबद्दल बोललो नव्हतो. ठीक आहे मोठा माणूस आहे, मान सन्मान करायचा असतो. अरे तू एक माजी मुख्यमंत्र्याबद्दल बोलतो, मग आम्ही काय बाळासाहेबांबद्दल बोलता बोलायचं नाही काय. अरे तुझा देव तुझ्या देवावर ठेव. आणि तेव्हाही सांगितलं होतं, आजही सांगतो, लोकच अंगावर कपडे ठेवणार नाही एकदा ठाकरे कसे आहेत ते कळल्यावर. अंगावर येतील हे साले सगळे हिजडे निघाले. एकाच्या मध्ये दम नाही. लांबून सभा घेत आहेत लांबून. त्यांना पण माहिती आहे खरं काय ते. निलेश राणे देवा अर्धवटच बोलला होता पण एक फाईट वातावरण टाईट झालं का नाही.
मिरकरवाड्यामध्ये रस्ता होत नव्हता, निलेश राणे आवाज उठवणार. आज रत्नागिरीला जागतिक शहर निलेश राणेला बघायचं, आमच्या सगळ्या रत्नागिरीकरांना बघायचंय. आणि ते वाद कसला चालू आहे की नगराध्यक्ष कोण, नगराध्यक्ष राजीनामा कुठे देतोय, भैरीच्या मंदिरात. ह्यांचं वाटोळ अटळ आहे, म्हणजे लोकांना ग्रहित धरलंय आपण काही केलं तरी लोक आमच्या मागे उभे राहतील. एकाला सुट्टीवर पाठवायचं, दुसऱ्याला बसवायचं, कारण का त्यांना माहिती आहे इथे लोक भगव्या झेंड्याच्या खाली मतदान टाकतात. बाळासाहेबांची दोन जुनी भाषण दाखवायची, लोक मतदान करणारच, ही समज त्यांच्यामध्ये आहे. आणि म्हणूनही मस्ती आहे. या उदय सामंतला तो तंबाखू छाप त्यांचा तो कोण तो भाऊ किरण, त्याला मस्ती कोणाची आहे, फक्त पैशाची. बंद खोलीमध्ये हे सगळे टेंडर व्हायचे, सगळ्यांना टेंडर वाटायचे, चल तू घेऊन जा 5, तू घेऊन जा 10, असं चुटकी वाजून एवढी मस्ती. रत्नागिरी आहे तिकडेच आहे, रत्नागिरीकर आहे तिकडेच आहे, जागतिक शहर वगैरे आपल्याला काही दिसलं नाही. अहो एक राणे साहेब तिकडे 650 बेड च एक हॉस्पिटल उभारू शकतो. अरे तुझ्या बापाला सांग एवढं कमवलं ना, भांडण आहे काहीतरी. स्वतःच्या खिशात हात नाही घालायचा, दुसऱ्यांच्या घरात डोळा टाकायचा. दुसऱ्यांच्या घरात काय चाललंय, कोण कुठल्या रस्त्याने गेली, हा कोणाच्या रस्त्याने चाललाय, त्याचा धंदा कसा लावायचा, त्याला उद्ध्वस्त कसा करायचा. अख्ख्या दिवस माझ्या बरोबर होते, अनेक दिवस मी काढले त्यांच्या बरोबर. पुरा दिवसाचं नियोजन, कोणाला उद्ध्वस्त करायचं ह्याच्यातच नियोजन. तुमची आणि आमची कामं त्यांच्यासाठी महत्वाची नाही. निवडणुकीला पैसे घेतलेत तर आता गप्प बसायचं, मतदान टाकायचं, तुम्हाला निवडणुकीला पैसे पोचतील. फिरू देणार नाही, आज पत्रकारांमुळे जिवंत आहेत हे लोक. काही पत्रकार, सगळेच नाही म्हणत आहे, जर यांनी खरे चिठ्ठे उघडले ना यांचे, खरा यांचा बुरखा फाटला तर हे लोक लोकांमध्ये जाऊ शकत नाही. हे सगळे मुखवटे आहेत, हे फक्त दाखवतात आम्ही गोंडस, आम्ही अमुक. एक नंबरचा चॅप्टर आहे, त्यांना तुमचं आणि आमचं काही घेणं देणं नाही. विचार करा, तो महामार्ग अजून होत नाही, अनेक ठेके फक्त मॅनेजर बदलतात कुठल्या त्या कंपनीचे, कारण का किरण शेठ ना तो जमत नाही म्हणून. किरण शेठ, अरे किरण शेठ तुमचा असेल त्या महामार्गाचा कोण लागतो, तो कुठला एमईपीचा कुठला कॉन्ट्रॅक्टर कुठला बाहेरून मॅनेजर आला त्याची बदली करून टाकली, कारण का ह्यांचा बंदोबस्त होत नाही खाली, ह्यांच्या खालच्या ठेकेदारांना पैसे मिळत नाही. आणि हेच ठेकेदार उद्या निवडणुकीला ह्यांच्यासाठी पैसे खर्च करतात, तुम्हाला गृहित धरतात, आणि ह्यांचे गुंड बाहेर सगळीकडे फिरत असतात. अर्ध्या गुंडांना आत पाठवलं निलेश राणे, नाही बाकीचे आहेत लिस्टवर. बरं झालं राम, देव राम जो आपला आहे तो कलियुगात नाही, तो उद्धवला बघून परत वनवासात गेला असता. फक्त ड्रामा केला, तिथे राम मंदिर उभा करायचं. अरे तुझे 10 बाप जरी झाले ना, तू राम मंदिर नाही बांधू शकत. फक्त तुम्हाला देखावा करायचा की आम्ही हिंदुत्वाचा मुद्दा, हिंदू मुसलमान वेगळे वेगळे, आम्हाला हिंदूंची मतं पाहिजे, काँग्रेसला मुसलमानांची मतं फिरू दे, असं राजकारण करायचं. अहो 4.5 वर्ष सत्तेमध्ये, 26 जानेवारीला त्याच्या मागचं राजकारण ओळखा तुम्ही. त्यांनी गाडी कोणाची थांबवली तर मला असं वाटतं झेडपीतल्या सीओंची गाडी थांबवली, बरोबर आहे ना, जिल्हा परिषदांच्या सीओची गाडी थांबवली, कारण का त्या गाडीमध्ये त्यांना माडिक दिसले. कोणते त्यांचे, कोण आहेत ते, जिल्हा संपर्क प्रमुख, त्या गाडीत ते माडिक दिसले म्हणून लोकांनी उद्रेक केला, गाडी थांबवली. त्यांच्यावर केस कुठली लागली, 353 ची. पालकमंत्री भेटायला तयार नाही. अहो 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये लोक आंदोलन नाही करणार तर मग कधी करणार. आपल्या देशात आजही लोकशाही आहे, लोकांनी आंदोलन नाही करायची तर लोकांच्या समस्या राज्यकर्त्यांकडे कळणार कशा. तर मिरियातल्या लोकांनी सगळ्या सगळीकडे तिकडे
गाड्या अडवल्या, पालकमंत्री गच्चीवर जाऊन भाषण करतोय, लोकांच्या समोर जायची हिम्मत नाही, घर आता मदत मागणार, अरे नका जाऊ, करून दाखवतो अजूनपर्यंत नाणार रद्द होऊ शकत नाही, ते जैतापूर रद्द करणार होते, जैतापूर रद्द होऊ शकत नाही, केसेस हे लोकांनीच घालायला सांगायचे आणि नंतर आम्ही केसेस काढल्या, आम्ही तुम्हाला त्याच्यातून सोडवलं म्हणून भावनिक राजकारण करायचं। मीडियावाल्यांना मला आज जोडून विनंती आहे, मी कधी भेटणार आहे, मी आता उद्या परवा आहे, यांच्या या गेम मध्ये अडकू नका, हे अनेक वर्ष हेच करत आले, कारवाई हे लोकच करायला सांगणार आणि सोडवायला देखील हे लोकच जाणार आणि सांगितलं बघितलं मी तुम्हाला सोडवलं, त्या मिर्यातल्या विषयासाठी मी स्वतः गेलो होतो, त्यांचं म्हणणं फक्त एवढं आहे साहेब इकडे दगडी सगळी लहान, तो काय ठेकेदार आहे, तो चोर आहे, लहान दगडी इकडे टाकतोय, मोठी दगडी टाकायला सांगा, तेवढं होत नाही म्हणून मिर्यावाले सगळे तिकडे गेले आणि बाकीचं राजकारण जे काय घडलं ते घडलं। हे लोकांना तुमच्यासाठी आमच्यासाठी काही नाही करायचं, या उदय सामंतला का, या विनायक राऊतला का आम्ही अनेक वर्षापासून ओळखतो, अहो मुंबईला हा विनायक राऊत त्या लाईटीचे मीटर कापायचा, आज जे हायमास्क घेऊन सगळीकडे फिरतोय ना कि मी हायमास्क लावले, अरे तो सरकारची योजना आहे, त्याच्यातून पण पैसे कमवतोय, सरकारी योजनेमधून पैसे कमवतोय आणि तुम्हाला सांगतोय की विनायक राऊत लावतोय, खासदार लावतोय, अरे ते तुझे नाही, ते सरकारचे पैसे आहेत, विचार करा, उद्या परिस्थिती फार भयानक होईल। निलेश राणे खासदार झाला ना झाला मला फरक पडत नाही, मी एकदा जिंकलेलो आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, 28व्या वर्षात मी एकदा जिंकलेलो आहे, मला तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद एकदा मिळालेला आहे, मला काय मिळवायचं नाही, मला खरोखरच काय मिळवायचं नाही, त्याच्यासाठी मी मैदानात आलेलो नाही, पण हे सगळे भाडकाऊ हे रत्नागिरीला लुटायला बसलेत, रत्नागिरीला आतमधून पोखरून टाकलं हे लोकांनी, आज सांगण्यासारखे एक गोष्ट नाही ठेवली रत्नागिरीमध्ये, आज कुठे पाहिजे होती रत्नागिरी, 1,05,000 आपलं दरडोई उत्पन्न सिंधुदुर्गाचं, 1,05,000 आणि आपण अजून रत्नागिरीमध्ये 70 जवळ आहोत, 70-72 असू, बाजूला एक जिल्हा, माती तीच, लोक तीच, मग एवढा फरक कुठे, उद्योगधंदे तेच, पण तिकडच्या लोकांना त्यांना माणूस माहिती आहे, त्यांना माणूस ओळखायला येतो, ठीक आहे, तेव्हा लोकसभेमध्ये पराभव झाला, मोदींची लाट होती, विधानसभेमध्ये आमचे साहेब देखील पडले, त्याच्यानंतर सगळ्या निवडणुका आम्ही जिंकल्या कारण का तिकडच्या लोकांनी त्यांचा माणूस ओळखला, यांच्याकडे तुम्हाला देण्यासारखं काही नाही, हे स्वतः माखलेले आहेत, हे काय हे स्वतः बरबटलेले आहेत सगळ्या भ्रष्टाचारामध्ये, हे तुम्हाला काय देणार की यांचा भाव लिंबू टोचत बसणार कि वाटोळच झालं यांचं, ते कुठे उदगीरला जाईल काय, कुठे गुलबर्ग्याला जाईल काय, अहो 21व्या शतकात राहतो आपण, आजचा तरुण जर उद्या नोकरी नाही मिळाला, डिप्रेशन मध्ये गेला, आत्महत्या केली, तो कोणाचा खर्च जाणार आहे, का माझ्या खर्च जाणार आहे, उद्या सत्यानाश सगळं झालं, काय करण्यासारखंच नसेल तर तुम्ही कोणाकडे मागणार, यांचे फक्त चेहरे चांगले, यांची फक्त बोली चांगली, तुम्हाला फक्त गोड गोड बोलत ठेवणार, बघा मी तुमच्यासाठी उभा एवढं दाखवणार पण करणार काही नाही, यांचा तेवढा दूरदृष्टीच नाही हो, अहो तो येणारा ब्रिटिश इथे येणारा जो 150 आपल्या राज्य आपल्या देशावर ज्यांनी राज्य केलं, तो आपल्याला वेगवेगळे स्टेशन देऊन गेला, वेगवेगळी उद्यानं देऊन गेला, ह्यांनी 25 आपल्याला काय दिलं विचारणार आहात का नाही तुम्ही कधीतरी, दोन्ही बाजूची झाली, दोन्ही बाजूला शिक्षा झालीच पाहिजे, पोलीस अधिकाऱ्यांवर कोणी हात टाकायचा नाही, पोलीस अधिकाऱ्यांचा मान हा मान राखला गेलाच पाहिजे, पण आज कोण कोणाची बाजू घेत नाहीये, सगळे घाबरून आहेत की अधिकारी मला निवडणुकीला साथ दिला पाहिजे, अधिकारी माझ्या बरोबर राहिला तर माझं काम होईल, अशा भीतीपोटी आज रत्नागिरी आहे, तुम्हाला कधीतरी जाग येणार आहे की नाही तो विचारायचा प्रश्न, कुठे कुठे फिरतोय आपण, अजूनपर्यंत जीर्णोद्धारासाठी पैसे मागतोय, रस्त्यासाठी पैसे मागतोय, बंदर व्हायला पाहिजे याच्यासाठी पैसे मागतोय, भीतीपोटी सगळं, अनेक तरुण या उदय सामंत आणि यांच्या मंडळीने, मुस्लिम समाजाचे असतील, इतर भंडारी समाजाचे असतील, ड्रग्सच्या आरी लावले, व्यसनाच्या आरी लावले,
आज ते बिचारे आतमध्ये शिक्षा भोगतायत. क्राईम केलं हे लोकांनी, शिक्षा भोगणारे कोण आहेत? आमचे तरुण आहेत, आमच्याच रत्नागिरीचे तरुण आहेत. यांचा जो आडवा जाईल त्याची विकेट काढायची, त्याला आडवा करायचा, पोलीस केस टाकायच्या. आज ते सगळे सडतायत आतमध्ये आणि बाहेर आमदार केसाचा टोप लावून फिरतोय. त्याला चौथी शोधायची आहे, त्याच्या आत ह्याला बात करा, ह्याला घरी पाठवा. असा चांडाळ रत्नागिरीमध्ये फिरता कामा नाही. रत्नागिरी उद्ध्वस्त झाली, अजून किती वर्ष अजून उद्ध्वस्त करायची, आता वेळ आली आहे विचारायची. निलेश राणे खासदारकीची मतं मागायला तुमच्याकडे आज आलेला नाही, त्याच्यासाठी अजून वेळ आहे. एकदा परिस्थिती गेली तर परत ती येणार नाही. निलेश राणे एकदा हारला काही फरक पडत नाही. रत्नागिरीसाठी, माझ्या कोकणासाठी निलेश राणे 100 वेळा हारायला तयार आहे, पण ह्यांच्या समोर मी कधी गुडघे टेकणार? हे चोरी करतायत, हे दरोडे घालतायत, मी सांगत राहणार. पत्रकारांनी लिहिलं ना लिहिलं, मी सांगत जाणार. आता सोशल मीडिया आहे, लोकांच्या घरापर्यंत पोहोचतोय निलेश राणे. बघायला उभा राहतोय निलेश राणे कसा बोलतो, काय बोलतोय बघायला. रत्नागिरीचा माणूस उभा राहतो, सिंधुदुर्गातला माणूस उभा राहतो. ही ओळख माझ्या रत्नागिरीकरांनी मला दिली, मी आयुष्यभर तुमचे कधी उपकार विसरू शकणार नाही. अरे खासदार काय करायचे, असे खासदार विनायक राऊत सारखे साला जो तोंडानी अंगाने खासदार उठला, हे असे खासदार व्हायला लागले, माझं मनच उतरलो. असा खासदार, असा खासदार आणि ह्याच्यानंतर परत मी होणार म्हणजे काय का स्टँडर्ड आहे का नाही काय? हा साला पाकिट मार, हा खासदार झाला. मला अजूनपर्यंत खरं वाटत नाही. ते आमचे राजन देसाई आता गेले, मीच कुठल्या तरी कामाने पाठवलं होतं. मी बोलो राजन देसाई साहेब, आम्हाला वाटायचा लाईट चोर आहे, मीटर चोर आहे. आम्हाला वाटतच्या सभेमध्ये कळलं कब बशी चोर आहे. कुठला माणूस कुठे येऊन खासदार झाला? 6 महिन्यापूर्वी हा तिकीट घेत नव्हता, आज तुमचा खासदार झाला. तिकडे जाऊन सांगतोय आता कोई वडापाव नाही खात आहे, अभी कोई वडापाव नहीं खाता है कोकण में, क्योंकि इतना बड़ा बड़ा गाड़ा गिरता है. ह्याच्या आत खरं सांगतो, महिला भगिनी आहेत नाही तर सांगितलं असतं. ह्यांना राण्यांचीच भाषा लागते, संस्कृती वगैरे काय नाही. तुम्ही फक्त संस्कृतीच्या आड राहून वाटेल ते धंदे मागून कराल काय? निलेश राणे करू देणार नाही. माझ्यासाठी माझा कोकण पाहिलाय, हार जीत हे आयुष्यामध्ये होतच असतं, मला त्याची काय कदर नाही. मी राणेंचा मुलगा आहे, राणेंच्या खानदानातला आहे, पण मी कोकणचं नुकसान कधी होऊ देणार नाही. आज जसे जागरूक राहिलात, निवडणुकीच्या 50 दिवसांमध्ये वाटेल त्या अफवा पसरवतील, वाटेल त्या गोष्टी करतील की अमुक झालं तमुक झालं, हे समोरून लढाई करणारे कधीच नव्हते आणि कधीच नसणार. हे मागूनच वार करणार, हे हिजड्यांची औलाद आहेत, हे मागूनच वार करणार, लक्षात ठेवा. तुम्ही जागरूक राहायचं, माझा माणूस हे करूच शकत नाही ह्याचा प्रचार तुम्ही करायचा, कारण का आता वाटेल तो अपप्रचार करतील. ह्यांची माणसं सगळीकडे सोडलेली आहेत, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक नाक्यावर आजही ठिकठिकाणी यांची माणसं उभी असतील. हे लोक समोरून कधी वार करणार नाहीत. तुमच्यामध्ये बसणारे पण काही असतील, पत्रकारांमध्ये पण काही असतील, हे लोक समोरून कधी वार करणार नाही, लक्षात ठेवा. हे कपटी आहेत, हे मागून येतील, अफवा पसरवतील आणि रत्नागिरीचं वातावरण गडूळ कसं होईल, निलेश राणे अटक कसा होईल, कारण निलेश राणे अनेक केसेसमध्ये बेलवर बाहेर आहे. आता चर्चा कसली आहे, ह्याला अटक करायला लावा कारण का बेलवर बाहेर आहे. हे सगळं रचना, ही सगळी बाहेरची, ही सगळी चालली आहे. म्हणून तुम्ही जागरूक राहा. 1-5 वर्ष गेलं, मागचं जे 5 वर्ष गेली, ही परत 5 वर्ष गेलं तर आपल्या रत्नागिरीला कोण वाली राहणार? आम्ही निवडणूक जिंकली, तुम्ही फक्त ऐकत बसायचं, तुम्ही फक्त ऐकत बसायचं. स्वाभिमानी बना, ही स्वाभिमानाची निवडणूक आहे, ही कोकणाच्या स्वाभिमानाची अस्मितेची निवडणूक आहे. ह्यांनी लोळवलं रत्नागिरीला इतके वर्ष, हे समजून के हे आपलंच आहे, अजून लोळवायला देऊ नका रत्नागिरीला. स्वाभिमानाने जगायला शिका, एकदा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देऊन बघा, निलेश राणेला एकदा उभा करून बघा. स्वाभिमानाने बघाव या रत्नागिरीकडे नाही अधिकाऱ्यांनी किंवा इतर कोणी बघितलं, कोण वाकडे नजरेने रत्नागिरीला बघू देणार नाही, ह्याचा मी तुम्हाला आज शब्द देतोय व्यासपीठावरून. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्याचा विकास खुंटल्याची जाणीव जनतेला करून देण्यात आली असल्याची चर्चा आता खऱ्या अर्थाने शहरात होऊ लागली आहे.